नमस्कार बालमित्रांनो, तुमचे मनपूर्वक स्वागत। इयत्ता दुसरी, विषय गणित, खास हातच्याची बेरीज। आपण इयत्ता पहिलीमध्ये बेरीज ही क्रिया शिकलेले आहोत। आज आपण हातच्याची बेरीज कशी करायची ते प्रत्यक्ष पाहूयात। ओके, तर बघा, आज आपल्याला बेरीज हातच्याची हा भाग पाहायचा आहे। आपण यापूर्वी इयत्ता पहिली मध्ये बेरीज पाहिलेली। एक बेरीज मी तुम्हाला इथे देईन, बघा आपण ही बेरीज आपण शिकलेलो आहोत। तर पहा, इथं काय लिहिलेलं आहे मी, एकक, दशक, एकावर चार 14 अधिक 15। ही बेरीज करताना आपण काय करतो, एककापासून सुरुवात करतो, बरोबर। किती एकक आहे, चार। इथं किती आहे, पाच। मग चार मध्ये आपण 5 मिळवितो, बेरीज करतो म्हणजे आपण काय करतो, मिळवतो। मग चार मध्ये 5 मिळवायचं, 4 मण्या घ्यायच्या, मग 5 मण्या घ्यायच्या, आणि मिळवा बघू किती होतात सांगा। बघा, हे 5 मण्या 9 होते। आपण मोजूया, आता मोजा, 5 आणि हे 4, 9 झाले, बरोबर। तर आपण घेऊया 9, एककामध्ये आले 9। एक दशक मध्ये एक दशक मिळवा, 2। किती होतात, 2। आपण 2, बरोबर आहे। ह्या एककाच्या घरात 9 पेक्षा मोठी संख्या जर आली तर आपल्याला द्यायचा असतो हातचा। काय द्यायचा असतो, कसा द्यायचा ते आज आपण पाहूया। इथं मी चौकट टाकलेली आहे, मी इथं गणित लिहून घेते। एकावर 7 17 अधिक एकावर 4 14, अशा प्रकारे मी गणित लिहून घेतलेलं आहे, बरोबर। एककापासून सुरू करायचं, 7 मध्ये किती मिळवायचं, 4। 7 मध्ये 4 मिळवायचंय, म्हणजे 7 मण्या आणि 4 मण्या एकत्र करायचे। आपण मण्या काढूया, 7 ला 7 मण्या काढूया, 1 2 3 4 5 6 7। 7 मध्ये किती मण्या मिळवायच्या आहेत, 4। आपण 4 मण्या काढून घेऊया, 1 2 3 4। आता आपल्याला हे सर्व मिळवायचे, बरोबर, मिळवा। 11 मण्या झाल्या, बरोबर। म्हणजे 11 ही संख्या इथं आपण लिहिलो, 11 लिहिलं तर 1 दशक 1 एकक येणार आहे। पण मी तुम्हाला सांगते, 9 पेक्षा मोठी संख्या एककाच्या घरात लिहायची नाही। मग हे जे 11 आलेलं आहे, या 11 मध्ये 10 चा गट्टा वेगळा करायचा, 10 चा गट्टा वेगळा करायचा। 10 एकक झाले की 1 दशक बनतो, किती बनतो, 1 दशक। मग त्या दशकाला दशकाच्या घरात पाठवायचं, दशकाला काय करायचं, त्याच्या पाठवायचं। बघा, आपल्या घरात आपण राहत असताना शेजारचं कोण आलं तर आपण परत त्याला पाठवतो का नाही, तसं ह्या एककाच्या घरात जर दशक आला असेल तर त्या दशकाला तुझ्या घरी जा म्हणायचं, बरोबर। तर पहा, इथं 11 आले म्हणजे 1 दशक 1 11 झालेला आहे, म्हणजे हा दशक आहे, हा काय आहे, दशक आहे। म्हणून ह्या दशकाला दशकाच्या घरी पाठवायचं, दशकाला कुठं पाठवायचं, याला म्हणायचं हातचा बेरी। मग हा जो एक आहे तो 1 दशक दशकाच्या घरी पाठवला, कुठं पाठवला, घरी पाठवला। म्हणून हा दशक दशकाच्या घरी झाला। आता दशकामध्ये 3 संख्या झाल्या दशकाच्या घरात, बघा इथं 1 1 1, मग सगळे मिळून किती दशक झाले सांगा, 3। म्हणजे किती झाले, 3। म्हणजे 11 आलेला असताना आपण 1
हातचा दिलो म्हणजे त्याला दशकाच्या घरात पाठवलं. याला म्हणायचं हातच्याची बेरीज. याला काय म्हणायचं? हातच्याची बेरीज. अजून एक गणित बघायचं आपण. पहा इथं गणित दिते मी, एक दशक आठ अठरा अधिक दोन दशक पाच पंचवीस. कळा ना? आता बघा लक्षपूर्वक ऐकायचं. आपल्याला एककापासून सुरुवात करायची. एककामध्ये इथं दिलेले आहे आठ, इथं दिलेले आहे पाच. तर आठ मध्ये आपल्याला पाच मिळवायचंय, बरोबर? आपण आठ ला आठ काड्या काढून घेऊयात. आता आठ ला काय काढायच्या? काड्या काढून घ्यायच्या. तर पहा आठ ला आठ काड्या काढूयात. बघा, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ. आठ काड्या काढण्या. आठ मध्ये किती काड्या मिळवायचे? पाच. बघा, एक दोन तीन चार पाच. पाच काढल्या. आता ह्या सगळ्या मिळवायच्या. आता ह्या काय करायच्या? सगळ्या मोजूया. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा. तेरा बघा, आले बघा तेरा. आले ना? एक दशक तीन तेरा. काय आले? बघा आता मी लिहिते एक दशक तीन तेरा, बरोबर? पण हे घर कुणाचं आहे? एककाचं आहे. एककाच्या घरात हा दशक आला की नाही? मग ह्या दशकाला कुठं पाठवायचं? त्याच्या त्याच्या घरी. म्हणून हा दशकाला त्याच्या घरी पाठवायचं. म्हणून हा एक हातचा द्यायचा. एक काय द्यायचा? हातचा. इथं लिहायचं तो एक दशकाच्या घरात द्यायचा. आता दशकातले सगळ्यांची आपण बेरीज करूया. एक आणि दोन किती झाले सांगा? बघा, एक मध्ये एक मिळवला दोन, त्यामध्ये दोन मिळवले चार. उत्तर आलं त्रेचाळीस. उत्तर किती आलं? गणित सोपं आहे ना? हो. आता तुम्हाला देऊ सोडवायला. हो. ओके बालमित्रांनो, तर ही खास बेरीज हातच्याची उदाहरणे दिलेली आहेत. तर ही उदाहरणे तुमच्या वहीत सोडवा. ओके, चला तर आमच्यासोबत असाच अभ्यास करत रहा. व्हिडिओ आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.